रशिया युक्रेन युद्धामुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे। हे दोन देश जगाला गहू, बार्ली, सूर्यफूल तेल आणि खतांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करतात। युद्धामुळे रशियावर अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी निर्बंध घातलेत, त्यामुळे तिथून होणारी निर्यात जवळपास ठप्प आहे। तर युक्रेन मधल्या महत्त्वाच्या बंदरांवर आणि रस्त्यांवर रशियाने नियंत्रण मिळवल्याने तिथून शेतमालाची वाहतूक बंद झाली आहे। तसंच जगातल्या अनेक देशांमध्ये प्रतिकूल हवामान, उष्णतेची लाट यामुळे अन्नधान्य उत्पादनात मोठी घट झाली आहे, त्यामुळे जगावर अन्न संकट ओढावण्याची भीती आहे। या परिस्थितीमध्ये रशियानं आपल्यावरच्या निर्बंधांमध्ये थोडी ढील देऊन शेतीमाल, खतं निर्यातीची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती, पण अमेरिका त्याला तयार नसल्याचं सांगण्यात येत होतं। पण राजनैतिक पातळीवर घडामोडी तीव्र झालेल्या होत्या, यातून या प्रश्नावर काही मार्ग निघण्याचा आशेचा किरण दिसतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या अन्नधान्य आणि खत निर्यातीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला अशी माहिती अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघातल्या राजदूत लिंडा थॉमस यांनी मंगळवारी म्हणजेच 31 मेला सांगितली आहे। लिंडा यांनी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलाय। रशियाच्या धान्य आणि खतांच्या शिपमेंटवर अमेरिकेचे कोणतेही निर्बंध नाही आहेत, पण निर्यातीसंदर्भात कंपन्या थोड्या चिंताग्रस्त आहेत असं त्या म्हणाल्यात। अमेरिका रशियामधून अत्यंत आवश्यक असलेली शेती उत्पादनांच्या निर्यातीसाठी निर्यातदार आणि विमा कंपन्यांना पत्र द्यायला तयार आहेत। युक्रेनमधून रेल्वेनं आणि काळ्या समुद्रातून धान्य निर्यात सुरू करावी, तसंच रशियातल्या खाद्यपदार्थ आणि खतांना जगातल्या बाजारपेठेंमध्ये विना अडथळा प्रवेश मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस प्रयत्न करतात। त्याला बायडन प्रशासनाचा पाठिंबा आहे असं लिंडा ग्रीनफील्ड यांनी म्हटलं आहे। संयुक्त राष्ट्राच्या व्यापारी आणि विकास विभागाचे सरचिटणीस रेबेका यांनी सोमवारी मॉस्कोला भेट दिली। त्यांनी उपपंतप्रधान अँड्रियो यांच्याशी रशियन धान्य आणि खतांची निर्यात सुलभ करण्यासाठी रचनात्मक चर्चा केली। ग्रीनस्पॅन यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे असं संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ते स्टीफन यांनी सांगितलं आहे। जागतिक भूपातळीनं नवीन चिंताजनक विक्रम गाठला आहे असं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिया म्हणाले आहेत। युक्रेन आणि रशिया मिळून जगातल्या जवळजवळ 1/3 गहू आणि बार्ली पिकवतात, तर जवळपास 50% सूर्यफूल तेल उत्पादित करतात। तसंच रशिया आणि त्यांच्या मित्र देश बेलारूस हे खताचा मुख्य घटक असलेल्या पोटॅशचे जगातले अनुक्रमे 2र्या आणि 3र्या क्रमांकाचे उत्पादक आहेत। यासोबतच या व्हिडिओमध्ये इथे संपवत, अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल।